नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन जाहिरात आली नवीन नोटिफिकेशन आली की त्याची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळत असते तर आजची जी जाहिरात आहे ती मीरा भाईंदर महानगरपालिकातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीबद्दल आहे ही जी भरती आहे याची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा यामध्ये तुम्हाला मी कोणती पदी आहेत क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे मानधन किती दिल्या जाणार आहेत आणि ही जी भरती आहे ती पूर्णपणे मुलाखत स्वरूपावरती घेतली जाणार आहे यामध्ये कोणतीही लेखी एक्झाम तुमची घेतली जाणार नाही कोणतीही परीक्षा असणार नाही कोणतीही प्रकारची तुमची फी तुम्हाला इथे त्यांनी ठेवलेली नाही तुमची फक्त एक छोटीशी मुलाखत होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग लेटर दिल्या जाईल आणि नंतर तुमची जॉईनिंग करून घेतल्या जाईल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अशाच प्रकारच्या दररोज जाहिराती दररोज अपडेट मी चॅनलवरती अपलोड करत असतो त्याचं तुम्ही पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाल बटनं तुम्हाला दिसत असेल सबस्क्राईब हे नाव त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्यावरती क्लिक करून ऑल हे नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एक आनंदाची बातमीसुद्धा तुम्हाला देतो दोन ते तीन दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक मोठी अशी खुशखबरी मोठी अशी घोषणा केली होती की हे जे कोविडच्या काळामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत ज्यांचं शंभर दिवस काम पूर्ण होईल त्यांना कोविड पुरस्कारसुद्धा दिला जाईल तसेच त्यांना त्यांच्या पदावरती कायमस्वरूपी कायम, कायम करण्याचासुद्धा विचार केला जाईल आणि आगामी होणाऱ्या सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये त्यांना प्राधान्य दिल्या जाईल तर त्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे अपलोडसुद्धा केलेला आहे तुम्ही जो तो पाहिला नसाल तर वर आय वरती या ठिकाणी तुम्हाला लिंक मिळून जाईल यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या भरतीची नक्कीच प्रयत्न कराल या भरतीसाठी तुम्ही नक्कीच जाल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक वर सुद्धा भेटेल व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला भेटेल तर तो व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा चला तर पाहू दी जाहिरात मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती मीरा भाईंदर महानगरपालिका तर्फे प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहू शकता दिनांक चार दोन हजार एकवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कोरोना विषाणू कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा भायंदर महानगरपालिकेमध्ये पदाची एकत्रित ठोक मानधन तत्वावरती करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत ही जी जाहिरात आलेली आहे ती कंट्रॅक्टिव्ह स्वरूपावरती आणि मानधन तत्वावरती आहे तर इथे तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता याची जी मुलाखती आहे ते दिनांक आठ पाच दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये मुलाखती होणार आहेत मुलाखतीचं ठिकाणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका स्वर्गीय इंदिरा गांधी भवन मुख्य कार्यालय भाईंदर पश्चिम इथे मुलाखती उपस्थित राहावे आता पाहूत पदाची संख्या क्वालिफिकेशन मानधन तर पहिलं जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी महा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी आवश्यक मानधन असणारे ऐंशी हजार रुपये पर मंथ एकूण जागा आहेत दहा त्यानंतरचं पद क्रमांक दोन आहे वैद्यकीय अधिकारी आयुष मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस व तत्सम अर्ता पदवी आवश्यक तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक मानधन असेल साठ हजार रुपये पर मंथ तुम्हाला जे एकूण संख्या आहे साठ त्यानंतरचं पद आहे प्रसविका म्हणजेच आपण त्यांना नर्स सुद्धा ओळखतो इथे त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तसेच मान्यताप्राप्त संस्थेतील ॲक्झिरेली मिडवाईफ नर्सिंग कोर्स पूर्ण महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक जर तुमचं ए एन एम किंवा जे एन एम झालं असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता मानधन असणार आहे पंचवीस हजार रुपये पर मंथ एकूण जागा आहेत चारशे त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच प्रयत्न करू शकता त्यानंतरचं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर इथे तुम्हाला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवी किंवा संबंधित क्षेत्रात काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक चाळीस हजार मानधन असणार आहे एकूण तीन जागा आहेत तर इथे तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता तुम्हाला मानधन समजलेलं आहे पदाचे नाव समजलेलं आहे जागा समजलेल्या आहेत आता त्यांनी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ती सूचना तुम्ही इथे पाहू शकता किंवा याची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता तुमची जी मुलाखत असणार आहे ती मुलाखत शंभर मार्काची असणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की शंभर गुणाची गुणतालिका तयार करण्यात येईल तर इथे तुम्हाला शंभर मार्क कशा पद्धतीने देण्यात येतील इथे त्यांनी सांगितलेलं आहे शैक्षणिक आहारता अंतिम वर्षाची गुण याला ऐंशी टक्के वेटच असणार आहे अतिरिक्त शैक्षणिक आहारता ॲडिशनल क्वालिफिकेशन यासाठी दहा गुण तुम्हाला ठेवलेले आहेत जर तुमच्याकडे शासकीय निमशासकीय आरोग्य केंद्राचा अनुभव असेल तर पाच गुण ठेवलेले आहेत शासकीय निमशासकीय कोविडचा अनुभव असेल तर पाच गुण एक्स्ट्रा ठेवलेले आहेत अशी मिळून तुमचे शंभर गुण असणार आहेत आणि या शंभर गुणांपैकी तुम्हाला किती गुण पडतात यानुसार तुमची यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे इतर सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता वाचू शकता पूर्ण माहिती वाचल्यानंतरच तुम्ही इथे अप्लाय करा आता पाहूत अर्जाचा नमुना मुलाखतीला जाताना तुम्हाला हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून व्यवस्थित भरून सोबत घेऊन जायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या पदाचे नाव फोटो तुमचा डिटेल पूर्ण इथे भरायचं आहे सगळं व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला याला झेरॉक्स अटॅच जोडायचे आहेत आणि ओरिजिनलसुद्धा तुम्हाला इथे जोडायचे आहेत इथं त्यांनी सांगितलेलं आहे पॉईंट नंबर सातमध्ये शाळा सोडल्याचा दाखला गुणपत्रिका आणि कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र इथे तुमचं सगळं क्वालिफिकेशन इथे लिहायचं आहे व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला हे सोबत घेऊन जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जहरक डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे तर तुम्ही ते नक्कीच प्रयत्न करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि एक शेअरसुद्धा तुम्ही नक्की करा जेणेकरून ही व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्रापून पोहचेल जे सध्या नोकरीची शोधात आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा प्रकारच्या अपडेटसाठी जाहिरातीसाठी नोटिफिकेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जाहिरात प्रत्येक नोटिफिकेशन प्रत्येक अपडेट वेळोवेळी वे प्रोवाईड केले जाते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला प्रेस करा इतर माहितीसाठी आमचं चा टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या त्यावरती तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहते त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही अबाउट सेक्शनमध्ये सुद्धा जॉईन करू शकता चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पण पहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र